राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घरासह साखर कारखाना व नातेवाईकांच्या घरावर आयकर विभागाने आज सकाळी एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे घातले आहेत. भाजपामध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्यानेच कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर हे आयकराचे छापे घातले असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. 4 दिवसांपूर्वी आमंत्रण दिलेल्या आणि भाजपाला हवे असलेल्या आमदारावर आयकर विभागाने छापे टाकल्याने संपूर्ण राज्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आमच्या विरोधात जाल तर काय करू असा इशारा देण्यासाठीच हे छापे घातले असल्याचे बोलले जात आहे. इतरांना हा इशारा आहे असे सांगितले जाऊ लागले आहे. मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर आयकर विभागाच्या 15 जणांच्या पथकाने धाड टाकली. त्यांच्या घरातील विविध कागदपत्रांची माहिती हे पथक घेत आहे. त्याचवेळी कागल तालुक्यातील मातदाळ येथील खासगी साखर कारखाना, पुण्यातील घर आणि टाकाळा परिसरात राहणारे साडू यांच्याही घरावर आयकर विभागाने एकाच वेळी सकाळी 7 वाजल्यापासून तपासणी सुरू केली आहे. 4 दिवसांपूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना भाजपामध्ये येण्याचे जाहीर आमंत्रण एका कार्यक्रमामध्ये दिले होते, पण मुश्रीफ यांनी त्याला नकार देत शरद पवार हेच आपले देव असल्याचे सांगितले. तसेच कर्नाटकात एक आमदार खरेदी करण्यासाठी 70 कोटी रुपये भाजपाने दिल्याचा आरोप करून हे पैसे कुठून आले अशी विचारणा केली होती, त्यामुळेच हे छापे पडल्याचा आरोप होऊ लागला आहे. कुमार चव्हाण, पोलीस नामा.